पडलिहा येथे दिवाळीचे औचित्य साधून शिवगंगा दूध डेअरी यांच्याकडून बोनस वितरण. पडलिहा येथे शिवगंगा दूध डेअरी यांच्याकडून बोनस वितरण. दिवाळीचे औचित्य साधून सर्व सभासदांना खुश खबर. म्हैस दूध उत्पादकांना 9% तर गाय दूध उत्पादकांना 4.5% बोनस वितरण. गेली 17 वर्षापासून शिवगंगा दूध डेअरीचा कारभार हा पारदर्शक असून ही दूध डेअरी नेहमी सभासदांच्या हितासाठी निर्णय घेत असून त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. अशी प्रक्रिया शिवगंगा दूध डेअरीचे चेअरमन रणजित पाटील यांनी व्यक्त केली. ते शिवगंगा दूध डेअरीच्या मार्फत दिवाळी निमित्त बोनस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. आज स्थापन होऊन 17 वर्ष झालेले आहे. 17 वर्षामध्ये दूध डेअरीचा जो काही विकास झालेला आहे तो अतिशय पारदर्शक आणि एकदम स्वच्छरित्या झालेला आहे. यातून जे दूध उत्पादक जे आहेत त्यांना आम्ही दरवर्षी दिवाळीचे जे निमित्त आहे ते निमित्त आम्हाला साधून त्यांना दरवेळी वेगवेगळ्या स्वरूपात आपण भेटवस्तू जे काही नफा होतो त्या नफ्याच्या स्वरूपात आम्ही त्यांना डेअरीच्या ह्याच्या माध्यमातून त्यांना घरपोच सेवा देतो. यावर्षी आम्ही त्यांना 9% सर्वांपेक्षा जास्त 9% दरानं बोनस जाहीर करून वाटप करण्याचे काम सुरू केलेले आहे. तसंच महिलांना एक चांगल्या प्रकारची साडी या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादक महिलांना साड्या वितरण करण्यात आल्या. तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून म्हैस सभासदांना 9% तर गाय दूध उत्पादकांना 4.5% बोनस देण्यात आला. यावेळी बोलताना संचालक बंडोपंत म्हणाले, प्रत्येक दिवाळीला सर्व सभासदांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत केली जाते. दिवाळी सणाला बोनस वितरण करून सभासदांचे हित जोपासले जाते असे सांगितले. गाव पातळीवरती शिवगंगा दूध डेअरी निर्माण केली आहे आणि त्याचा 26 जानेवारी 2003 आम्ही अगदी 50 लिटर दूध संकलन करून दूध डेअरी चालू केली आणि त्यावेळी ज्या विचाराने आम्ही संचालक मंडळ डायरेक्टर बोर्ड जे होते त्या डायरेक्टरांनी जो ना होतो ना भविष्य तो आज 17 वर्षे पूर्ण झाले आहेत आणि दूध उत्पादन ही हेच एकमेव शिवगंगा दूध डेअरीचं लक्ष होतं. यावेळी या कार्यक्रमास शिवगंगा दूध डेअरीचे चेअरमन रणजित मोहनराव पाटील, व्हाईस चेअरमन मधुकर यशवंत जाधव, श्रीनिवास संकपाळ, मारुती शेगळे, शंकर भरमल बसगौडा, सातापा शिंत्रे, शिवाजी भोसले, महादेव शामराव पाटील, बंडोपंत भोसले, अण्णाप्पा पाटील, राकेश मोरे, विनायक भोसले, गजानन शेगळे, सतीश जाधव, शुभम पाटील, सेक्रेटरी बाळासो संकपाळ, अरविंद पाटील, वसंत शिंदे, सचिन पाटील यांच्यासह शिवगंगा दूध डेअरीचे सर्व सभासद महिला वर्ग उपस्थित होते.